गेल्या सहा ते सात महिन्यात कोरोनाच्या तडाक्यातून सुटलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता बर्ड फ्लूच्या साथीमुळे मोठा दणका बसतो आहे मात्र प्रत्यक्ष या आजारापेक्षा अफवांच्या बाजारानं इथले पोल्ट्री व्यावसायिक अधिक धास्तावले आहेत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील खानापूर कडेगाव आटपाडी तासगाव तालुक्यात आणि विटा परिसरात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे सांगली जिल्ह्यात अंड्यांवरील एकूण एकवीस ते बावीस लाख पक्ष्यांपैकी सोळा लाखांवर पक्षी म्हणजेच पोल्ट्रीच्या कोंबड्या एकट्या विटे आणि खानापूर तालुक्यात आहेत खानापूर तालुक्यात एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त पोल्ट्री फार्म्स आहेत गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या पासून या भागात हा व्यवसाय केला जातो परभणी पाठोपाठ आता मुंबई आणि ठाण्यातही बर्ड फ्लूनं शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे देशातील काही राज्यांमध्ये स्थलांतरित पक्षांमुळे स्थानिक बदके पाळीव कोंबडे आणि अन्य पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आहे महाराष्ट्रातही परभणीनंतर आता मुंबई आणि ठाण्यात मृत पावलेल्या पक्ष्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे मात्र हा आजार पाळीव कोंबड्या वगळता पोल्ट्रीच्या कोंबड्यांमध्ये आल्याचे अद्याप तरी उदाहरण नाही तरी क्षणाक्षणाला सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या वृत्तामुळे जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका सर्वत्र घोंगावू लागला आहे परिणामी खवैयाने भीतीपोटी चिकनकडे पाठ फिरवली आहे सांगलीसह सा ग्रामीण भागात लोक चिकन आणि अंडी खाणं कटाक्षानं टाळत आहेत यामुळे जिल्ह्यात चिकन व अंडीची मागणी घटली आहे चिकनची आवक नेहमीच्या तुलनेत आहे मात्र मागणी कमी असल्यानं येत्या काही दिवसात भावात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे